सिडकोचे भूमि अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक महादेव भाऊसिंग जाधव यांना 1,00,000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग युनिटने रंगेहात पकडले आहे. पोलीस उपाधीक्षक अधिकराव पोळ यांच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई करून आरोपीस अटक केली आहे. पेण येथील महेंद्र गावंड यांच्या जमिनीची मोजणी करून आकार फोड करून नवीन नकाशा देण्याकरिता भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. नोकरीमुळे महेंद्र गावंड यांना भूमि अभिलेख कार्यालयात जाणे शक्य नसल्याने त्यांनी हे काम करून घेण्यासाठी भूकरमापक महादेव जाधव यांना भेटले असता त्यांनी आकार फोड करून नवीन नकाशा देण्याकरिता 80,000 रुपयाची मागणी केली. त्या अंतर्गत महेंद्र गावंड यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार केली असता गुरुवारी सापळा रचून महादेव भाऊसिंग जाधव यांना 1,00,000 रुपये घेताना रंगेहात पकडले आहे. अँटी करप्शन ब्युरो पोलीस उपनिरीक्षक अधिकराव पोळ हे सापळा अधिकारी असून पंचनाम्याची पुढील कारवाई सुरू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.